नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहणार आहोत लाईटरूम आणि फोटोशॉपचं एक नवीन ट्युटोरियल, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही दोन एक्सपोजरचे शॉट एकत्र करून कसा एक चांगला रिझल्ट मिळवू शकता. तर ह्यासाठी मी तीन फोटो लाईटरूममध्ये इम्पोर्ट केलेले आहेत. ज्यातला हा वाला जो फोटो आहे, ह्यात मी कपलवरती लाईट यूज केली आहे. त्यानंतर ह्या दुसऱ्या दोन फोटोंमध्ये मी फक्त एक रॅन्डम दोन क्लिक घेतलेले आहेत विदाऊट लाईट. तर आपण हे तिन्ही शॉट एका शॉटमध्ये मर्ज करणार आहोत. तर मी हे दोन शॉट का यूज करतोय मर्जसाठी, तर त्यामागचं कारण असं की मी ज्या जिथे शूट करत होतो गेटवे ऑफ इंडियाला, तिथे क्राऊड जास्त होता आणि मला क्लीन प्लेट मिळायचे चान्सेस कमी होते एकाच शॉटमध्ये. तर मी दोन असे शॉट घेतले ज्यात ऑब्जेक्ट थोडे मूव्ह होत आहेत, तर त्यामुळे मला दोन शॉटमधून ते क्लीन प्लेट मिळू शकते. तर आपण आता स्टार्ट करूया एडिटला. पहिल्यांदा हा जो लाईट वाला, ज्यात आपण लाईट यूज केली तो वाला फोटो एडिट करूया. यात मी माझ्या प्रिसेट पॅकमधला पोर्टा 17 हा वाला प्रिसेट यूज करणार आहे आणि थोडीशी ॲडजस्टमेंट ह्यात आपण करूयात. हे सगळं तुमच्या टेस्टवरती डिपेंड आहे, तुम्हाला जसं एक्सपोजर आवडेल तुमच्या शॉटचं तसं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपण थोडासा व्हायब्रन्स वाढूया. हे जे स्काय आपल्याला दिसते, ह्या स्कायचे थोडेसे कलर आपण वाढून घेऊयात. स्कायचा कलर तुमच्या टेस्टवरती तुम्ही ॲडजस्ट करू शकता जसं तुम्हाला आवडेल. काही लोकांना व्हायब्रंट स्काय आवडतं, काही लोकांना आवडत नाही. थोडंसं शार्पनेस आपण ॲडजस्ट करूया. ॲक्च्युली ह्या प्रिसेटला थोडासा शार्पनेस आधीच दिलेला आहे, आपण फक्त त्याला त्या शार्पनेसला मास्किंग करूया. मी ह्यासाठी अल्ट दाबून मास्कचा स्लायडर थोडासा ॲडजस्ट करतोय, ज्यात मला माझ्या ऑब्जेक्टवरती फक्त शार्पनेस दिसेल. त्यानंतर थोडंसं नॉईज रिडक्शन करूया आणि कलर नॉईज पण थोडंसे ॲडजस्ट केलेले आहेत आधीच प्रिसेटमध्ये. तर आता मला हे वाले एक्सपोजर माझ्यासाठी ओके वाटते माझ्या शॉटसाठी. तर मी सेम सेटिंग्स इथे आणि इथे अप्लाय करणार आहे या दोन फोटोंना. तर यासाठी आपण दोन मेथड यूज करू शकतो. एक तर ह्या फोटोवरती जाऊन, नंतर ज्या फोटोवरती आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचा त्याच्यावरती जाऊन प्रिव्हियसचं बटन दाबल्यानंतर तोच सेम फिल्टर किंवा तीच सेम सेटिंग ह्या फोटोवरती अप्लाय होते. बऱ्याच वेळेला इथे व्हाईट बॅलन्स जो आहे हा ॲज इट इज कॉपी होत नाही प्रिव्हियसने, तर तो आपल्याला मॅन्युअली करायला लागतो. किंवा आपण असं करू शकतो, हा फोटो सिलेक्ट करून ह्याची सेटिंग कॉपी करू शकतो इथून डेव्हलप सेटिंगमधून, आणि कॉपी सेटिंग करून इथे आपल्याला चेक मार्क आपल्याला कुठले कुठले इफेक्ट त्या कॉपी सेटिंगमध्ये हवे आहेत. तर आपण सगळे सिलेक्ट ठेवूया आणि कॉपी म्हणूया, आणि इथे जाऊन राईट क्लिक करून डेव्हलपमध्ये जाऊन आपण सेम सेटिंग पेस्ट करू शकतो. ह्या दोन्ही पद्धतीने आपण ते आहेत ते इफेक्ट आपण अप्लाय करू शकतो. ह्यानंतरची मेन स्टेप आहे, आपल्याला तिन्ही फोटो लाईटरूममध्ये ॲज अ लेयर ॲड करायचे आहेत. नॉट अ इंडिव्हिज्युअल इमेज, तर आपल्याला ते लेयर म्हणून ॲड करायचे, म्हणजे एकाच इमेजवरती तीन लेयर बनतील. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, तिन्ही इमेज सिलेक्ट करायचे ते आणि राईट क्लिक करून एडिट इनचा जो ऑप्शन आहे त्यात जाऊन ओपन ॲज लेयर इन फोटोशॉप ह्याच्यावरती क्लिक करायची. ह्यानंतर लाईटरूम आणि फोटोशॉप सिंक्रोनाइज होऊन आपल्या फोटोशॉपमध्ये इम्पोर्ट होईल आणि त्याची एक इमेज बनेल, जे PSD बनेल, जिथे आपण त्या पूर्ण इमेजवरती वर्क करू शकतो. ओके, तर आपले तिन्ही फोटो या ठिकाणी इम्पोर्ट झालेले आहेत. आता आपल्याला हे तिन्ही फोटोंची जी लेयर आहे 1, 2, 3 एकदा आपण लेयर चेक करून घेऊया. तर आपली ही जी लास्टवाली लेयर आहे ही मेन ऑब्जेक्टची किंवा सब्जेक्टची लेयर आहे आपली. ओके, तर आपण तिथे त्याला रिनेम करूया सब्जेक्ट. त्यानंतर ह्या दोन लेयर आहेत. ओके, तर ह्याला आपण BG1 आणि BG2 म्हणजे बॅकग्राऊंड 1 आणि बॅकग्राऊंड 2 असं रिनेमिंग करूया. ओके, ह्यानंतर आपल्याला ह्या तिन्ही लेयर सिलेक्ट करून एडिटमध्ये जाऊन ऑटो अलाइन लेयर ह्या ऑप्शनला चूज करायचं आहे. ह्या ऑप्शनने काय होतं की आपले जे तीन शॉट आहेत हे ऑटोमॅटिकली फोटोशॉप अलाइन करतं. अलाइन करतं म्हणजे एका लेवलला आणतं किंवा त्यातले ऑब्जेक्ट डिटेक्ट करून ते एकमेकावरती ॲडजस्ट करतं. ओके, म्हणजे बऱ्याच वेळेला आपला अँगल जरी चेंज झाला असेल तर ते अँगल ते ॲडजस्ट करून घेतं. तर आपल्याला ऑटो अलाइन लेअरवरती क्लिक करून हा ऑटोचा ऑप्शन सिलेक्ट करून ओके करायचं आहे. ओके, ह्यानंतर फोटोशॉप ऑटोमॅटिकली ती सगळी ॲडजस्टमेंट असेल ती करून घेईल आणि आपल्याला असे एजेसला थोडेसे असे कट्स दिसतील किंवा ट्रान्सपरंट दिसेल, कारण प्रत्येक फोटोची फ्रेम आपण तेवढी प्रॉपर घेतलेली नाही आहे, तेवढं ॲडजस्ट फोटोशॉपने केलेलं आहे. तर आता आपल्याला हा जो मेन ऑब्जेक्ट आहे किंवा सब्जेक्ट आहे याची लेयर जी आहे ही आपण मेन लेयर म्हणून घेऊया. तर आपण तिन्ही लेयरला मास्क करून घेऊया. पहिले मास्क हाय अल्ट दाबून आपण मास्क अप्लाय करूया, म्हणजे मास्क तो हाईड होईल. ओके, आता हे एकच बॅकग्राऊंड आपण ओपन ठेवलेलं आहे. ह्यात आपण पहिलं तर आपण आपल्या सब्जेक्टला
इनेबल करूया. इनेबल कसं करायचं, इनेबल करायचं म्हणजे आपण आता मास्क ब्लॅक मास्क घेतलाय म्हणजे आपली लेअर हाईट झाली आहे. आता ज्यावेळेस आपण त्या मास्कवरती व्हाईट कलरने पेंट करणार, मास्कवरती लेअरवरती नाही तर मास्कवरती, ज्यावेळेस आपण मास्कवरती पेंट करणार त्यावेळेस आपली ती लेअर व्हिजिबल होणार. ओके, तर आपण आता त्या सब्जेक्टला व्हिजिबल करूया. ओके, इथे मी ओपेसिटी ठेवली 100 आणि फ्लोही 100 ठेवला आहे. तर आपण पेंट करायला स्टार्ट करूया. ओके, तर आता आपला ऑब्जेक्ट पूर्ण ड्रॉ झालेला आहे. आपण एकदा चेक करूया की कुठे मिस तर नाही झालाय पार्ट, किंवा आपण अल्ट दाबून मास्कवरती क्लिक केला तरी आपल्याला आपला मास्क कुठे कुठे अप्लाय झाला हे दिसून येतं. तर या ठिकाणी थोडंसं राहिलंय तर तिथे पण आपण थोडं पेंट करूया. ओके, आता परत अल्ट दाबून मास्कवरती क्लिक केल्यावरती आपली इमेज दिसायला आपल्याला सुरुवात होईल. ओके, आता ह्यानंतर आपल्याला इमेजला रिसाईज करावं लागेल कारण आपल्याकडचे कॉर्नर इथे गायब झालेले आहेत. तर आपण आपल्या चॉईसने आपण जशी फ्रेम घेतली तसं आपण ॲस्पेक्ट आपला चूज करू शकतो. मी 16:9 रेशो घेतो, जो की आपण तर मी 6:4 रेशो घेतो जो स्टँडर्ड आहे. ओके, 2:3 किंवा 6:4. ओके, त्यानंतर मी इमेजला रिसाईज करतोय जशी मला फ्रेम हवी आहे. तर मला अशी फ्रेम ओके वाटते तर मी तेवढी इमेज क्रॉप करून घेतोय. ओके, आता ही इमेज क्रॉप झाल्यानंतर आता आपल्याला बॅकग्राऊंडचे जे ऑब्जेक्ट आहेत ते रिमूव्ह करायचे आहेत. ओके, तर माझ्या ह्याही लेअरमध्ये थोडीशी क्लीन प्लेट मला दिसते ह्या साईडला, इथे पण थोडासा आहे कारण ह्या दुसऱ्या शॉटमध्ये मला इथे ऑब्जेक्ट आणि इथे ऑब्जेक्ट दिसतोय. तर आपण आधी ही जी BG2 लेअर आहे त्यात आपण ऑन करून पाहूया कुठे कुठले ऑब्जेक्ट गायब होत आहेत. त्यानंतर ह्या लेअरमध्ये तर लेअरवरती आपण जेवढी प्लेट क्लीन करू शकतो तेवढी केलेली आहे. आता आपल्याला बाकी उरलेलं वर्क स्टॅम्प टूलने करावं लागेल. ओके, त्यासाठी मी ह्या तिन्ही लेअर मर्ज करतोय कंट्रोल अल्ट शिफ्ट ई दाबून. ह्या तिन्ही लेअर आपल्याला जे व्हिज्युअल दिसतंय त्याची एक लेअर बनेल. ओके, तर त्या लेअरवरती आपण काम करूया. आता ह्यासाठी मी स्पॉट हिलिंग टूलचा यूज करतोय. तर स्पॉट हिलिंगने मी हे ऑब्जेक्ट ड्रॉ करतोय. हा थोडासा हा वाला पार्ट थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे पण आपण एक मोठा पॅच इथे ड्रॉ करून पाहूया. तर बऱ्यापैकी इथे थोडासा पॅटर्न क्रिएट होऊन ते थोडंसं मॅनेज झाल्यासारखं आपल्याला वाटतंय. त्यानंतर आपल्याला जे इमेजमधले जे ऑब्जेक्ट आहेत जे आपल्याला नको वाटत आहेत इमेजमध्ये दिसायला ते वाले आपण रिमूव्ह करूया. आपली इमेज आता क्लिअर झाली आहे. तर आपण आता जी पुढची आपली ॲडजस्टमेंट किंवा एडिटिंग आहे ती कंटिन्यू करूया. यानंतर मी असं करतो की फोटोशॉपचा रॉ फिल्टर ओपन करून, कॅमेरा रॉ फिल्टर ओपन करून, हा जो खालचा एरिया आहे हा मला ब्लर करायचा आहे. तर ग्रॅज्युअली ब्लर करण्यासाठी मी इथे लिनियर ग्रॅडियंट घेऊन असा ड्रॉ करतो वरती आणि त्यानंतर ह्याचं शार्पनेस पूर्ण डाऊन करतो. ह्याने काय होतं की जो आपला इमेजचा शार्पनेस आहे तो गायब होऊन जातो, म्हणजे शार्पनेस कमी झाला की आपोआपच इमेज ब्लर होते. ओके, तर आपण इथे पाहू शकता की ते ग्रॅज्युअली ब्लर होत चाललंय ह्या डिरेक्शनमध्ये. त्यानंतर मी एक रॅडियल फिल्टर घेऊन सब्जेक्टवरती एक रॅडियल फिल्टर घेऊन तो इन्व्हर्ट करतो, म्हणजे मला एक विनेटसारखा इफेक्ट इथे मिळतो. ओके, त्यानंतर मी ह्याची शॅडो आणि ब्लॅक्स थोडेसे बंप करतो म्हणजे मला थोडासा फेडेडवाला फील येतो. ओके, हे पर्सनल चॉईस आहे, हे तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल. त्यानंतर मी ह्या इमेजला थोडासा कॉन्ट्रास्ट देतो आणि हायलाईट थोडासा ॲडजस्ट करतो माझ्या टेस्टनुसार. तर मी असा लुक करतो आहे ह्या इमेजसाठी आणि ह्यानंतर ह्या लेअर मर्ज करून थोडस फेस वरती वर्क करूया नॉर्मली. तर ही आहे बिफोर आणि ही आहे आफ्टर, बिफोर आणि आफ्टर.